नमस्कार, सखी कट्टामध्ये आपलं स्वागत। महाशिवरात्रीला शिवाची पूजा कशी करावी हे नेम विसरू नका। 2024 या वर्षामध्ये महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी उपास करून भगवान शंकराची पूजा करतात। ही परंपरा पूर्वीपासून आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास कसा करायचा यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत आणि ज्यांचे पालन करणे खूप आवश्यक आहे। या नियमांचे पालन केले तर महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद कायम राहतात। असे म्हणतात काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे फायदे जाणून घेऊ। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना जे कोणी करतात त्यांच्यासाठी पहिला नियम म्हणजे उपवासाच्या एक दिवस आधी मद्यपान, धूम्रपान, तामसिक अन्न इत्यादींचे सेवन करू नये। महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे बेलपत्र, फुले, अक्षदा, पांढरे चंदन, धतुरा फुले, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, मध, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्य असावे। माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान असावे। नंबर 4, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, लस्सी, मध, हळवा असे साहित्य नक्की असू द्यावे। महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खावे। महाशिवरात्री दिवशी तुम्ही सूर्य उगवल्यापासून महादेवाची पूजा करता येईल। महाशिवरात्रीचे व्रत असेल तर संपूर्ण दिवसभर झोपू नये, उपवासात झोपणे नक्की टाळावे। तुम्ही शिवलिंगाला प्रदक्षिणा घालता तेव्हा अर्धीच प्रदक्षिणा घालून परत या। शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानली जाते। महाशिवरात्री दिवशी हे साहित्य वापरू नये, जसे की तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, कारण हे शिवपूजेत मानले जात नाही। महाशिवरात्री व्रत आणि उपासना त्यामध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे। महाशिवरात्रीच्या उपवासा दिवशी रात्री जागर करावे, त्यामुळे उपवासाचे खूप चांगले पुण्य फळ प्राप्त होईल। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे अधिक महत्त्व सांगितले आहे। महाशिवरात्री व्रताचे पारण निशिताकालच्या चांगल्या शुभ मुहूर्तावर करावे, कारण पारण करण्याचा नियम चतुर्दशी तिथीच्या सप्तमीपूर्वी आहे। सोमवार उपवास करणाऱ्यांनी कोणत्या चुका करू नये? या चुका केल्याने शिवाची कृपा नव्हे तर अवकृपा होईल। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असंख्य महादेवाचे भक्त आहेत जे की ते सोमवार उपवास करतात। शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाची पूजा सोमवारी केली जाते। सोमवारवार महादेवासाठी आहे असे मानले जाते। आपण जर तसे पाहायला गेले तर एक कलश पाणी घालून सुद्धा भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात। महादेवाच्या सोमवारच्या पूजेवेळी अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चुकूनसुद्धा सोमवारच्या व्रतात करू नये, त्यामुळे शिवशंकर तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात। सोमवार व्रत करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या, त्या म्हणजेच भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी या विषयावर छान पद्धतीने माहिती दिली आहे। सोमवारचे व्रत कसे करावे?
सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत आणि शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळ शिवमंदिर असेल तर शिवमंदिरात करावा. जलाभिषेक करताना भगवान शिव आणि माता पार्वती मंत्र उच्चार करून योग्य पद्धतीने पूजा करा व महाशिवरात्रीची कथा ऐका. महाशिवरात्री दिवशी एकाच वेळी अन्न